ज्येष्ठ लेखक आणि संपादक गिरीश कुबेर यांच्या वर्षानिवारी शाही फेक करण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या नायसन स्टेट या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरू आहे. या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकावर बंदी आणण्याची देखील मागणी करण्यात आली होती. दरम्यान शनिवारी नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये कुबेर आले असता काही कार्यकर्त्यांनी कुबेरांवर शाई फेकण्याचं निंदनीय कृत्य केलं. हे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे असल्याचं सांगण्यात आलंय. संभाजी ब्रिगेड ही संघटना कोणी स्थापन केली, का स्थापन केली, या संघटनेचा उद्देश काय, याच विषयी आज आपण पुढील काही वेळात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऐश्वर्या. सुरुवातीला पाहूया संभाजी ब्रिगेडची स्थापना कोणी केली. 1 सप्टेंबर 1990 रोजी स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या निर्मितीत संभाजी ब्रिगेडची बीज आहेत. मराठा सेवा संघ ही संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था आहे. पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष होते. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असणारे खेडेकर सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना त्यांनी सेवा संघ स्थापन केला. मराठा कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचे संघटन करत समाजाची सेवा करायची, प्रबोधन करायचं हा या संस्थेचा अजेंडा होता. खेडेकर हे जहाल वक्ते आहेत. त्यांची भाषणे आणि पुस्तिका वादग्रस्त ठरल्या. त्यांनी भट, ब्राह्मण यांना टार्गेट केलं. सर्व बहुजन समाजाने भटजींच्या विरोधात एकी करावी हा त्यांचा अट्टहास होता. त्यांच्या वाटचालीत त्यांनी बामसेफ ही संघटना मित्र म्हणून घोषित केली. बामसेफ आणि सेवा संघ यांनी व्याख्याने, मेळावे, परिषदा अशा मार्गांनी त्यांचा अजेंडा पुढे नेला. दोन्ही संघटनांनी काही वक्ते एकमेकांच्या मंचावर फिरवले. या दोन्ही संघटनांच्या प्रबोधन कार्यक्रमातून संभाजी ब्रिगेडच्या तरुणांचे मनोविश्व घडले. पुढे मर्यादित उद्देशासह सुरू झालेली संघटनेनं पुढे मोठं रूप घेतलं. आता सेवा संघाचे 32 विभाग आहेत, त्याला ते कक्ष म्हणतात. शिक्षकांसाठी बाहुसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पत्रकारांसाठी तानुबाई बिरज पत्रकार कक्ष, राजकीय भूमिकेसाठी शिवराज्य पक्ष, साहित्यिकांसाठी संत सूर्य तुकाराम साहित्य परिषद यासारख्या अनेक कक्षांच्या माध्यमातून सेवा संघ विधायक काम करताय. त्यात पुढे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते महिलांसाठीचं जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीचं संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड ही मराठी युवकांची संघटना असलेली महाराष्ट्रातील मोठी संघटना आहे. कोणत्या घटनांमुळे संभाजी ब्रिगेड वादात राहिली? जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या बदनामी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. हा हल्ला 5 जानेवारी 2004 रोजी करण्यात आला होता. तिथूनच पुढे संभाजी ब्रिगेड या संस्थेचं नाव महाराष्ट्रभर चर्चेत आलं. या हल्ल्यात संस्थेच्या इमारतीचं प्रचंड नुकसान झालं होतं, तसंच दुर्मिळ पुस्तकं आणि हस्तलिखित यांचीही मोठी नासधूस झाली. यानंतर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड नावाचं वादळ निर्माण झालं. भांडारकर संशोधन संस्थेवर हल्ला केल्याप्रकरणी ब्रिगेडच्या 72 तरुणांना पोलिसांनी अटक केली. पुढे 14 वर्षांनंतर म्हणजे 2017 साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच 72 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. नंतर भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांच्यावरून वाद सुरू झाला. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचा दावा करत दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा अशी मागणी मराठा संघटनांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली. यात संभाजी ब्रिगेड अग्रस्थानी होती. नंतर या प्रकरणी सरकारने समितीही नेमली आणि समितीच्या अहवालाचा पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख काढला. तसंच दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही रद्द करण्यात आला. त्यानंतर 2012 साली रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. त्याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हता. या प्रसंगी ब्रिगेडच्या 73 लोकांना पोलिसांनी अटक केली. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे. त्याचा निषेध म्हणून जानेवारी 2017 पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकणं. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास हा संभाजी ब्रिगेडच्या कायमच निशाणावर राहिला आहे. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही त्यांनी विरोध केला होता. त्यांच्यावरही शाही फेकीची घटना घडली होती.
राज ठाकरेंवरही केली टीका। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाल्या असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केल्यानंतर संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला। ठाकरेंच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी टीका करताना म्हटले होते, राज्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारून प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय? राज ठाकरेंना पुरंदरांच्या पलीकडे इतिहासाचं आकलन नाही, तसंच त्यांना इथल्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही। राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका संभाजी ब्रिगेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे। प्रबोधन करून आरएसएसला विरोध, आह साळुंके मा म देशमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा नंतरच्या इतिहासाची मांडणी करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार प्रचारही संभाजी ब्रिगेडनं केलाय। याशिवाय दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बहुजन बांधव बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथे येत असतो। या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ही ग्रंथ विक्रीतून होते। बहुजनांचा मेंदू सुपीक करण्याचं काम याद्वारे होतं। मराठा सेवा संघ हे आरएसएस विचारधारे विरोधात मांडणी करते। पर्यायाने मराठा सेवा संघाचे सगळेच कक्षही ब्राह्मणी विचारांना कडवा विरोध करताना दिसतात। संभाजी ब्रिगेडनं शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा घोळ मिटवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा घोळ मिटवण्यासाठी शासनाला समिती नेमण्यास मराठा सेवा संघाने भाग पाडले। शासनाच्या समितीच्या निर्णयानुसार हा घोळ मिटून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये 19 फेब्रुवारीला साजरी होण्याचे श्रेयही मराठा सेवा संघालाच जाते। संभाजी ब्रिगेडची दोन शकले। सेवा संघाचा सगळ्यात दमदार कक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड एक वेगळी ओळख निर्माण केली होती। पुढे संभाजी ब्रिगेडची दोन शकले झाली। राजकीय भूमिका की सामाजिक भूमिका या वादात संभाजी ब्रिगेडचे दोन गट झाले। संभाजी ब्रिगेडने 2016 मुंबईत रंगशारदा सभागृहात राजकीय वर्तुळात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला। 30 नोव्हेंबर 2016 रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं। तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले। मात्र संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना होती आणि त्याच धर्तीवर तिचा प्रसार झाला होता, त्यामुळे राजकीय पक्षास अनेकांचा विरोध होता। त्यातूनच पक्ष आणि सामाजिक संघटना हे दोन गट निर्माण झाले। संभाजी ब्रिगेडच्या राजकारणातील प्रवेशास मराठा सेवा संघामध्ये काम करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शवला आणि त्यांनी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड असा वेगळा गट सुरू ठेवला। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।